आता आपण चित्रदुर्ग मध्ये आहोत आणि या सरांनी आपल्याला एक लस्सी दिली आणि जेवणासाठी ऑफर केले, सर का दिल से शुक्रिया। तर आपल्याला हे दादा भेटले होते, लिफ्ट दिली यांनी आपल्याला आणि दादांनी आपल्याला रस ऑफर केलाय। तर आपण दादाने आपल्याला नारळ पाजलेले दादा म्हणून ते दादाने आपले मला नारळ दिलेले आज घेऊन दिले फ्रीमध्ये। तर आपण प्रवास करत असताना यांनी लिफ्ट दिली होती आपल्याला, तर यांनी आपल्याला आज नारळ पाजले, तर यांचं धन्यवाद थँक्यांना। तर आत्ता मी कर्नाटकमधल्या एका गावामध्ये आता। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा माझा तिसरा दिवस आणि आज आम्ही चित्रदुर्गच्या थोडंसं 4 किलोमीटर अलीकडं। तर मी चित्रदुर्गमध्ये होते, तुम्ही रात्री बघितलं असेल मी चित्रदुर्गमध्ये होतो, बट रोहित चित्रदुर्गच्या अलीकडं होता, तो पेट्रोल पंपावरती थांबलेला होता, आतमध्ये तुम्ही बघताय। आणि मी चित्रदुर्गमध्ये मला लिफ्ट भेटली होती डायरेक्ट, मग चित्रदुर्गमध्ये राहिलो। चित्रदुर्गमध्ये त्यांचं फायनान्सचं ऑफिस होतं, तर त्या दादांनी मला चांगली हेल्प केली, खाण्यासाठी दिलं आणि राहण्याची पण सोय झाली। तर मी इथं येऊन रोहितकडं थांबलो, रोहितकडं म्हणजे आंघोळ बिंगोळ करून आलो होतो, रोहितकडे इथं आता थांबलो। आता सगळं आवरावर चालले रोहितची, आता आम्ही चित्रदुर्ग पाहण्यासाठी निघणार आहेत। तर तुम्हाला सांगायचं असं की या ठिकाणी लोकं खूप चांगली आहेत आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही 5 वाजता निघून एवढं अंतर कवर करेल, कारण आम्ही मी 5 वाजता निघलो होतो आणि 6 वाजता या ठिकाणी इथं आलो, आपल्या चित्रदुर्गमध्ये मी 6 वाजता इथं पोहोचलो। कारण गाडी ही तुम्ही बघितली की खूप फास्ट गाडी चालवत होते दादा, मग 100-150 स्पीडनी, त्यामुळं आम्ही लवकर पोहोचलो, 1 तासामध्ये 130 किलोमीटर पार झालं। तर आत्ता आमचं तुम्हाला सेट दाखवतो कसं आहे। तर इथं रोहित झोपला होता आणि मी इथं नव्हतो, तो मी डायरेक्ट मी इथं नव्हतो। तर रोहित इथं आमच्या बॅगेत मोबाईल चार्जिंग लावलेत, पॉवर बँक चार्जिंग लावले आणि थंबनेल बनवायचं काम चालू आहे। तर चला भेटूयात आपण। तर चला आज चित्रदुर्ग बघण्यासाठी निघूयात आणि चित्रदुर्ग जरा एक्सप्लेन करेन आणि पुढं कुठं जायचं रोहित आपल्याला। तर पुढं इथून आता पुढं निघणार आहे आपण, 200 किलोमीटर पार करणार आहे। तर चला आता निघूयात आपण, सगळी आवर झाली, आंघोळ झाली, सगळं झाले, तर निघणार आहेत आपण आणि चहा बनवणार आहेत वाटलं तर, नाही तर बाहेरूनच चहा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर चला निघूयात। तर पहिलीच लिफ्ट भेटली आपल्याला की चित्रदुर्गसाठी, जे की या काकांनी दिले आणि हे आपलं इंटरेस्टिंग असणार, आज फुल इंटरेस्टिंग होणार आहे। पहिली लिफ्ट लवकर भेटली, आपला दिवस चांगला चालू, सुरुवात तर चांगली झालेली आहे। तर निघूयात आपण चित्रदुर्गसाठी, जवळचे चित्रदुर्ग 5 किलोमीटर असेल इथून आणि डायरेक्ट चित्रदुर्गसाठी लिफ्ट भेटली आहे। चला चित्रदुर्ग आपण एक्सप्लेन करूयात, तुम्ही एन्जॉय करा, आम्ही इकडे एन्जॉय करतोय, तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करा। तर चला आजचा हा व्हिडिओ सुरुवात करूया आणि अजून ज्यापर्यंत ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा। तर आपण चित्रदुर्गमधल्या एका जुन्या काळातल्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आपण मंदिर बघूयात कशाचं मंदिर, आपल्याला एवढं काय माहीत नाही आहे, बट आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत, मंदिर बघणार आहोत आतमध्ये कसं आहे। हे खूप जुन्या काळातलं मंदिर दिसतंय, चित्रदुर्गमधलं एक टुरिस्ट पॉईंट म्हटलं तरी चालेल, कारण खूप जुन्या काळातलं मंदिर आहे हे पण, पण याचा आपल्याला इतिहास माहीत नाही आहे, इतिहास गुगलवरती सर्च करावं लागेल कारण याचा एवढा इतिहास माहीत नाही, बट जसं आपण हंपीमध्ये बघितलं होतं सेम तशीच मंदिरं आहेत, काहीच चेंजेस नाही, तुम्ही मागं बघताय सेम तशाच प्रकारची मंदिरं आहेत। आता हे मंदिर कशाचं आहे, तर हे मंदिर देवीचं दिसतंय मंदिर आणि बघूयात आतमध्ये। कॅमेरा अलाउड? यस, ओके। पहिल्यांदा विचारलं आपण की कॅमेरा अलाउड आहे का आतमध्ये, तुम्हाला जुन्या काळातलं मंदिर दाखवतो। तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे, अशा प्रकारचं मंदिर आहे। आता आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि निघूयात, रोहित काय आतमध्ये आलेला नाही आहे बट मी आलो आहे आतमध्ये, दर्शन घेऊत आणि आपल्या पुढं फोर्टसाठी निघूयात। तर आत्ता आपण चित्रदुर्गच्या खाली आलो आहे आणि वरती तुम्ही बघताय चित्रदुर्ग। तर आपण वरती चाललो आहे चित्रदुर्गला, इथं तिकीट आहे
20 रुपीज, तर आपल्याला 40 रुपीज पे करावं लागतील. बघूत फ्रीमध्ये विचारूयात, जर सोडलं फ्रीमध्ये ट्रॅव्हलर्सला तर बरंच आहे. आपण वरती जाऊन बघूयात कसं कसं आहे चित्रदुर्ग तुम्हाला दाखवेन. बट इथं कॅमेरा यूज करण्यासाठी 500 चार्ज आहे, आणि आपण चार्ज काय देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे आपण ट्रॅव्हलर आहे म्हणल्यावर चार्ज देऊ शकत नाही. 500 इज बहुत मोठी रक्कम आहे, त्यामुळे आपण नाही देऊ शकत आहे. कॅमेरा आपण आपल्या बॅगमध्ये ठेवणार आहे, पण मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये दाखवेन की आतमध्ये चित्रदुर्ग कसा आहे. तर चला आपण बघूयात आणि तुम्हाला चित्रदुर्ग दाखवतो. आणि डायरेक्ट वरती अलाउड नसल्यामुळे आम्ही गुपचूप शूटिंग काढेल आणि ते तुम्हाला दाखवेल. तर चला आपण जाऊयात वरती. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर भेटतो, आणि या स्कॅनवरती स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं असतं. आपला गुगल पे, फोनपे, पेटीएम कोणताच इथं चालत नाही आहे. कॅशसुद्धा एक्सेप्ट केली जात नाही, फक्त गुगल पे स्कॅनर. इथं बघता तुम्ही गुगल पे स्कॅनर, गुगल पे स्कॅनरने तुम्हाला स्कॅन करून पे करायचं असतं. हे मेन गेट आहे जिथून तुम्हाला एंट्री आतमध्ये दिली जाते. तिथं सिक्युरिटी गार्ड आहेत, ते सोडत नाहीत. ते चेक करूनच सोडतात, तिकीट चेक करूनच आतमध्ये सोडतात. आता आपण चित्रदुर्गमध्ये आहेत आणि या सरांनी आपल्याला एक लस्सी दिली आणि जेवणासाठी ऑफर केलं आहे. तर सर का दिल से शुक्रिया, कारण असं कोणी करत नाही. मी अर्धा एक तासापासून लिफ्ट मागत होतो. सरांनी इनका हॉटेल आहे, हे सगळं हॉटेल आहे, यांचं हॉटेल आहे. म्हणून आपल्याला जेवणासाठी ऑफर केली आहे. तर आपण जेवणार आहे तर मग उडुपीला निघणार आहेत. रोहित गेला आहे पुढं, तर आपण मागून जाणार आहेत. पहिलं जेवण घेणार आहेत थोडंसं आणि मग निघणार आहेत. तर आपण रात्रीपर्यंत पोहोचल. तर सर का थँक्स, सो थँक्स. तो चला मिळते अगले उडुपी मे. तर आपल्याला हे दादा भेटले होते, लिफ्ट दिली यांनी आपल्याला, आणि दादांनी आपल्याला रस ऑफर केला आहे. तर आपण रस पिणार आहेत. तर दादांचं धन्यवाद, दादांनी आपल्याला रससाठी ऑफर केलं. आत्ता जेवलो होतो बट रससाठी ऑफर केला आपण नाही म्हणू शकत नाही आहे. तर आपण रस पिणार आहेत आणि पुढं उडुपीसाठी निघणार आहेत. तर दादा थँक्यू. दादा दादाने आपल्याला नारळ पाजलेले. दादा म्हणून ते दादाने आपले मला नारळ दिलेले आज घेऊन दिले फ्रीमध्ये. तर आपण प्रवास करत असताना यांनी लिफ्ट दिली होती आपल्याला, तर यांनी आपल्याला आज नारळ पाजले. तर यांचं धन्यवाद, थँक्स अण्णा. तर चला आता पाणी पिऊयात आणि निघूयात पुढे. तर आत्ता मी कर्नाटकमधल्या एका गावामध्ये आता मी चाललो आहे पुढं. उडुपीला जायचं कॅन्सल केलं आहे आणि इथल्या दुसऱ्या गावामध्ये एक ठिकाणी रोहित दादांनी सोय केली. तिथं त्याचे कोणतरी रिलेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की या गावामधले सगळे लोक बसलेत एका बसची किंवा एखाद्या ऑटोची वाट बघत आहेत की इथून ऑटो जाण्यासाठी. तर आपण पण इकडं वरती जाण्यासाठी आपण वाट बघून राहिलो. तर चला बघूयात. आणि हे तुम्हाला गाव दाखवतो पहिल्यांदा. हे जे तुम्ही गाव बघताय, मागं जे गाव बघताय ते एक छोटंसं गाव आहे आपल्याला जाताना लागणारं. हे जे मागं दिसतंय तुम्हाला ते पूर्ण छोटंसं गाव आहे, आणि समोर शाळा, मंदिर आहेत, आणि तर लोक बसले जे ज्यांना की इकडं जायचे वरती. तर चला आपला प्रवास सुरू ठेवूयात. म्हणलं तुम्हाला दाखवावं की कर्नाटकमधले गावं, कर्नाटकमधले लोक. तर आपल्या इकडल्यासारखं डायरेक्ट बसेस नाही आहेत, तर इथून त्यांना असे रिक्षा किंवा पिकअप अशा प्रकारे पण त्यांना जावं लागतं. तर चला आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवूयात. रोहित दादाचे फ्रेंड आहेत, त्यांची इथं राहिलो आहे. आणि आता मी ज्या एरियामधून फिरतो आहे तो एकदम रॉयल एरिया आहे. तुम्ही मागं बघताय असे घरं आहेत की मी कधी बघितले पण नसतील असे घरं आहेत या ठिकाणी, की एकदम रॉयल म्हणजे रॉयल. स्पेस कमी आहे पण घरं एकदम रॉयल आहेत. तर रोहित दादा आणि आम्ही जरा त्यांच्या फ्रेंडचे इथं आलो आहे. जेवण वगैरे झालं आहे सगळं, कॅमेरा डेड झाल्यामुळं शूट नाही करता आलं. डायरेक्ट त्यांच्या घरी आलो, जेवण वगैरे सगळं झालं, आणि आता झोपणार आहेत. जाऊन बघूत थोडंसं ॲडिट, आज ॲडिटिंग करण्याचा प्रयत्न करूया. आणि अजून काय सांगायचं म्हटलं तर सर्वांना गुड नाईट. आजचा व्हिडिओ आपला इथंच एंड होतो आहे. आज खूप मस्त एक्सपिरियन्स होता, कारण आज माही चेकिंगमध्ये बऱ्याच नवीन नवीन गोष्टी घडल्या. मी गावांमध्ये जात होतो, गावांमध्ये वेगवेगळे लोक भेटत होते, तर बरेच नवीन नवीन एक्सपिरियन्स आपल्याला भेटत राहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो आहे. भेटूयात नवीन व्हिडिओ, नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.